नमस्कार, एमव्हीटीव्हीच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपले स्वागत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ठाणे जिल्हा आढावा बैठकीत आमदार सौमदत्ताई म्हात्रेंकडून नवी मुंबईतील विविध प्रश्न, समस्या व प्रलंबित मागण्या सादर। महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील मुख्यमंत्री समिती कक्षात ठाणे जिल्हा आढावा बैठक पार पडली। या बैठकीत नवी मुंबईतील विविध प्रश्न, नागरिकांच्या समस्या व अनेक प्रलंबित मागण्या बेलापूर विधानसभेच्या आमदार सौमदत्ताई म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केल्या। मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी नवी मुंबईतील प्रलंबित मागण्या, विविध समस्या व प्रश्न यावरच लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन बेलापूर विधानसभेच्या आमदार सौमदत्ताई म्हात्रे यांना दिले आहेत। त्याचबरोबर नवी मुंबईतील विस्तारित गावठाणातील प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांच्या घरांना प्रॉपर्टी कार्ड मिळवणार असून नवी मुंबईतील सिडको अखत्यारीतील घरांचे फ्रीहोल्ड शासन निर्णय लवकरच निघणार आहे। वाशी येथील एपीएमसी संकुल आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याबरोबरच नवी मुंबईतील पोलिसांच्या घरांची पुनर्बांधणी होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। तसेच मरीन प्रकल्पाचे टेंडरही लवकरच निघणार असून पंतप्रधान आवास योजनेतून झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबविणार असल्याचेही सांगण्यात आले। मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी नवी मुंबईच्या प्रलंबित मागण्या, विविध समस्या व प्रश्न यावरच लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन बेलापूर विधानसभेच्या आमदार सौमदत्ताई म्हात्रे यांना दिले असून त्यांनी समाधान व्यक्त केले आहे। एमव्हीटीव्ही न्यूज आजच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये इतकेच। नमस्कार।